नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. लांजा एसटी स्थानकाचा होणार कायापालट, कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर. महाराष्ट्रातील 5व्या टप्प्यातील मतदान संपन्न, मतदानाचा टक्का घसरल्याचा प्राथमिक अंदाज. अणुस्कुरा घाटाच्या जंगलातून फरार आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश, दुचाकी चोरून निघाले होते पळून. आणि काही कळण्याआधीच दोघांना कारची धडक, चित्तथरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पाहुयात सविस्तर वृत्त. काही वर्ष रखडलेल्या दुर्लक्षित लांजा एसटी बस स्थानकाचा कायापालट होत असून एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काँक्रिटीकरण आणि सुसज्ज इमारतीचं काम वेगानं सुरू झालंय. काँक्रिटीकरणासाठी 1,08,00,000 आणि इमारत सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे. लांजा एसटी बस स्थानकाच्या सुसज्जतेवर हे काम होणार आहे. दरम्यान एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी एसटी फेऱ्या 18 मे पासून लांजा हायस्कूल येथील पटांगणावरून सुटणार आहेत. मात्र हायटेक लांजा बस स्थानकाचे नियोजित कामाचे आराखडे बरगळले असून केवळ 1.5 कोटी रुपयांनी नवीन इमारत होत आहे. एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात 600 कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक बसस्थानक, या बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात हा सामंजस्य करार झाला आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत राज्यातील 193 बसस्थानकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होत आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या दरम्यान 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. तळा शहराच्या प्रवेशद्वारावर रस्त्याची दुरावस्था झाली असून हा रस्ता दुरुस्ती करण्याचा तळा नगरपंचायत प्रशासनाला विसर पडला असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तळा शहराच्या प्रवेशद्वारावर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आलंय. या झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी रस्ता खोदून पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र या झाडांना नियमित पाणी मिळत नसल्यानं ती झाडे पूर्णतः सुकून गेली आहेत. शिवाय पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेला रस्ता त्याची डागडुजी करण्यात आली नसल्यानं दिवसेंदिवस उखडून त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रस्त्याची मोठमोठी डबर उखडून बाहेर पडल्यानं रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे टायर फुटून अपघात घडण्याची शक्यता देखील आता नाकारता येत नाही. शहराचा हा मुख्य प्रवेशद्वार असल्यानं या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. पावसाळा तोंडावर आल्यानं पावसाळ्यात रस्त्याची आणखीन दुरावस्था होऊन अपघातांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जाते. रत्नागिरीची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या छोट्या मच्छीमारांवर अनेक संकट आली आहेत. एकीकडे बदलत्या हवामानामुळे मासोळीची आवक कमी झाली आणि दुसरीकडे एकाच बंदरात छोट्या आणि मोठ्या आकाराच्या बोटी लावल्यामुळे छोट्या मच्छीमारांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. मासेमारी करून आल्यानंतर मिरकरवाडा बंदरात मोठ्या आणि छोट्या बोटी एकाच बंदरात लावल्या जातात. त्या ठिकाणी ओहोटीच्या वेळेला पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर मोठ्या बोटी छोट्या बोटींवर कलंडून अपघात होण्याची मोठी शक्यता असते. इतर बंदरांच्या तुलनेत मिरकरवाडा बंदरात बोटी सुरक्षित राहतात असं असलं तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ वारंवार काढला जावा अशी मागणी इथले मच्छीमार करत आहेत. मिरकरवाडा मच्छीमार सोसायटीकडे याबाबत वारंवार विनंती करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे अशी खंत इथल्या मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा व्यवसाय करणारे मच्छीमार कोणाकडे दाद मागणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. या पावसाळ्यात मच्छीमारी बंद झाल्यानंतर सोसायटी या प्रश्नाकडे लक्ष देईल का याच्याकडे आता सर्व मच्छीमार बांधवांचं लक्ष लागलंय. मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळत असल्याने 2 महिने समुद्रात मासेमारी बंद असते आणि महिनाभरात वरुण राजाचीही कृपा होते. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात मत्स्यप्रेमी त्यांची माशांची हौस सुखी मच्छीवर भागवतात. त्यामुळेच या दिवसात सुखी मासळी खरेदी आणि साठवण करण्याची मत्स्यप्रेमींची लगबग सुरू झाली आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीनबत्ती नाका येथे सुक्या मासळी बाजारात सुकी मासळी खरेदी करण्यासाठी रेलचेल सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच पर्यटन देखील मोठ्या प्रमाणात ही सुकी मासळी खरेदी करतात. पण यावर्षी मासेमारीच्या हंगामात मासे कमी उपलब्ध झाल्यानं सुक्या मासळीचा बाजार देखील थंड आहे, तर दर चढेच आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणारी सुक्या मासळीच्या बाजारातील वर्दळ यावेळी मेचा पहिला आठवडा संपला तरी पाहायला मिळत नसल्यानं मासे विक्रेते आणि खवय्ये दोन्ही चिंतेत आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बंदरात यावर्षी मासे मिळण्याचं प्रमाण कमी झालंय. मासे मिळण्याचे संकट पुढील वर्षीच्या हंगामात मत्स्य दुष्काळ पडण्याचे संकेत देत असल्यानं मच्छीमार कोळी समाजात भीतीचं वातावरण वाढत आहे. मात्र यावर्षी मासेमारीच्या हंगामात मासळी जास्त मिळाली नाही, त्यामुळे सुकी मासळी तयार करण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम झालाय. यंदा प्रचंड उष्ण हवामानाचा परिणाम कोकणातील हापूस आंब्यांवर झालाय. उष्णतेमुळे आंबे आधीच पिकल्यानं हंगाम लवकर सुरू झाला होता, त्यामुळे यंदा नेहमीच्या तुलनेत हापूसचा हंगाम 15 ते 20 दिवस आधीच संपणार आहे. कोकणातील हापूसची आवक घटत चालली आहे. फळ बाजारात मागील आठवड्यात 1.5 ते 2 हजार पेटी होणारी आवक आता 1000 ते 1200 पेट्यांपर्यंत आली आहे. ही आवक आणखीन घटत जाणार आहे. आवक घटत असली तरी भाव मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तयार आंब्यांच्या 4 ते 7 डझनच्या पेटीला 1500 ते 2500 रुपये इतका भाव मिळत आहे. फळ बाजारात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यातून हापूस आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत होती. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून आवक होत असून सिंधुदुर्ग येथील काही प्रमाणात माल येत आहे. दरवर्षी 15 जूनपर्यंत रत्नागिरीहून तुरळक आवक सुरू असते, परंतु यंदा ही आवक पुढील काही दिवसातच होणार असल्याचं आंबा व्यापाऱ्यांनी सांगितलंय. अवकाळीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका रत्नागिरीतील हापूसच्या आवक आणि विक्रीवर झालाय. शहरात अवकाळी पाऊस हजेरी लावतो आहे, त्यामुळे हवामान बदललंय. बाजारात तयार आंबा उपलब्ध असूनही ग्राहकांकडून खरेदीसाठी अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च 2024 आयोजित करण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. मंडळाकडून निकालाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे. उद्याच्या निकालात काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. विद्यार्थ्यांना उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येईल. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये त्यांना गुणपत्रिका वितरित केल्या जातील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. 12वीच्या परीक्षेसाठी सुमारे 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तळकोकणात सलग 6व्या दिवशी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गमधील कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग या सर्व तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. या पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याला फटका बसणार आहे, तर जांभूळ पीक वाया जाण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय. या वादळात हजारो झाडे जमीनदोस्त झाली आहेत. या वादळानं अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागायती जमीनदोस्त केल्यात. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय. प्रचंड सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय. या अवकाळी पावसामुळे महामार्गासह इतर स्थानिक मार्गावर पाणी साचलं होतं. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे उशिरापर्यंत वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. यासह पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्यानं एसटी आणि खासगी बसची वाट पाहत असताना प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली आहे. तर मार्गालगत असणाऱ्या फळ विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली. दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळालाय. महाराष्ट्रात पहिल्यांदाच 5 टप्प्यात मतदान घेण्यात आलं. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर मोदींना जास्तीत जास्त महाराष्ट्रात सभा घेता याव्यात म्हणून हे 5 टप्प्यात मतदान घेण्यात आल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. संपूर्ण माझ्या राजकीय जीवनातल्या अभ्यासामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही 5 टप्प्यामध्ये मतदान झालेलं नाही. महाराष्ट्रातूनच केंद्रातल्या सरकारचा हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झालेला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंतप्रधानांना सभा घ्यायला संधी मिळावी याकरता म्हणून ते 5 टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे.
परंतु माझ्या अनुभवानुसार जेवढं हे मतदान लांबलं तेवढं ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे. कारण भाजपाच्या नेत्यांची भाषणाची पातळी ही दिवसागणिक खालावत गेली, ते मुद्द्यांपासून भरकटत गेले. त्यांनी विषयाला धरून बोलायला पाहिजे होते, ते व्यक्तिगत पातळीवर ते आरोप प्रत्यारोप करत गेले. कधी कोण मासे खातो, कोण मटण खातो, शाकाहारी कोणी खायचं, हिंदूंनी काय करायचं, मुस्लिमांनी काय करायचं, असली पक्ष कुठला, नकली पक्ष कुठला, असली संतान, नकली संतान, भटकता आत्मा, अशा एक लेवल सोडून देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या शब्दप्रयोगामुळं महाराष्ट्रासारखं सुसंस्कृत राज्य आणि त्या राज्यातली जनता ही दुखावली गेली. त्यांना हे आवडलेलं नाही की देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडी अशी भाषा असणं हे कोणालाही अपेक्षित नसतं. आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं मतदान हे कारणाशिवाय पाठ टप्प्यात घेऊन ही निवडणूक लांबवण्याचं जे आपल्याला राजकीय फायदा मिळेल असं भाजपाचं गणित होतं ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे. 45+ असा भाजपा जो डांबोरा पिटत होता त्यांनी संपूर्ण निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्याचं मतदान झाल्यानंतर तो शब्दप्रयोगच केला नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडी जी महाराष्ट्राची आहे ते 35+ वर जातील अशी परिस्थितीने माझा अनुभव सांगतो. राज्यभरात 5 टप्प्यातील मतदान पार पडलं असून विविध सर्वे जाहीर केले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देत इंडिया आघाडीला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. नवनवीन सर्वे जे येतात, अधिकृत सर्वे हे 1 तारखेला संध्याकाळी स्पष्ट होतील, परंतु जे काही गोपनीय सर्वे होत आहेत किंवा ज्या ज्या टप्प्यावर निवडणुका होत आहेत त्या त्या टप्प्याचा जो अंदाज वर्तवला जातोय त्याच्यातून नरेंद्र मोदी 400 पार हा विषय त्यांनी विसरून जावं, ते आता 150 पार करतील की नाही, 150 पार करतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि इंडिया विकास आघाडी ही 350 पार करेल असं चित्र स्पष्टपणे जाणवते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नेरूळ विभाग येथील 13 शाळा सेक्टर 12 नेरूळ येथे पर्यावरणपूरक मतदान केंद्र उभारण्यात आले. यासाठी नेरूळ विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये माझी वसुंधरा या शासनाच्या संकल्पनेचा अवलंब करून येणाऱ्या नागरिकांना पर्यावरणपूरक मतदान करून जास्तीत जास्त झाडे लावा आणि सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा अशा स्वरूपाचा संदेश पोहोचेल यासाठी हे पर्यावरणपूरक मतदान केंद्र उभारण्यात आले होते. आज हे नवी मुंबईमध्ये 20 तारखेला जे काही लोकशाहीचा मोठा उत्सव आहे तो आम्ही साजरा करायचा ठरवलेला होता. तर उन्हाळा असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना इथे येऊन थोडंसं थंडावा आणि आकर्षण निर्माण व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं या दृष्टिकोनातून आम्ही नॅचरल रिसोर्सेस वापरून महानगरपालिका, त्यानंतर निवडणूक आयोग आणि आम्ही छोटेसे प्रयत्न केलेत की लोकांनी या केंद्राकडे जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि मतदान करावं हा छोटासा हेतूने सगळ्यांनी प्रयत्न केलेत आणि हे तुमच्यासमोर आज दिसतं आहे. त्याच्यामागचा उद्देश हा आहे की नवी मुंबईमध्ये स्वच्छ मुंबई म्हणून आपण एक हे करतो आणि त्याच्याशी रिलेटेडच हा एक उपक्रम ठेवलेला आहे. सगळे नॅचरल जे आहेत, केळीची झाडं, आंब्याची पानं, कुंड्या, ह्या नॅचरल रिसोर्सेस वापरून त्याच्यामध्येच सर्व आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडली. नवी मुंबईमधील ऐरोली मतदारसंघातील भाजप आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. आपल्या देशातली लोकशाही ही भविष्यकाळामध्ये आणि भूतकाळामध्ये सुद्धा बुलेटमधून क्रांती न घडवता बॅलेटमधून क्रांती घडवणारा हा देश आहे. लोकशाहीमध्ये 51% आणि 49%, 51% आलं की त्याची संपूर्ण शक्ती त्यांच्याकडे, 2% फरक असतो परंतु विरोधकांकडे 0 राहतो. लोकशाहीमध्ये 1 मताने जरी विजय झाला तरी विजयच असतो, 1 मताने जरी पराभव झाला तर पराभव असतो. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे. नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघातील भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील मतदान केलंय. सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलाय. मी मतदान केलेलं आणि माझ्या कुटुंबासोबत आज मतदान केलेलं.
करबुडे उक्षी मार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन एक जण गंभीर तर किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना वांद्रे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मुंबईहून गणपतीपुळे येथे पर्यटक दर्शनासाठी आले होते. रविवारी दिवसभर दर्शन आणि समुद्र सफारीचा आनंद घेतल्यानंतर ट्रॅव्हलर्सने मुंबईकडे निघाले असता उक्षी घाटात ट्रॅव्हलर्स आली असता ब्रेक निकामी झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतील प्रवाशांना याची कल्पना दिली. सर्व प्रवाशी घाबरले होते. गाडीत 35 प्रवाशी होते. ब्रेक निकामी झाल्याचं कळताच अनेकांनी गाडीबाहेर उड्या घेतल्या. याचवेळी चालकानं प्रसंगावधान राखत डोंगरात गाडी घातल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा डाव्या बाजूला 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात शुभम कुंभारकर गंभीर जखमी झालाय तर 2 जण किरकोळ जखमी झाल्याचं समजतंय. अपघातातील जखमींना उक्षी गावचे उपसरपंच मिलिंद खानविलकर यांनी वांद्रे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केलं. वांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल येथे नेण्यात आलंय. तर या अपघातातून वाचलेल्या साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. मुंबई गोवा महामार्गावर उणी येथे दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी शस्त्राचा धाक दाखवून एका 4-चाकी वाहनाला थांबवत लुटण्याचा प्रयत्न अपयशी झाल्यानंतर तेथून पळ काढणाऱ्या दुचाकी स्वारांपैकी एका अल्पवयीन तरुणाला अणस्कुरा जंगलात पकडण्यात राजापूर पोलिसांना यश आलंय. त्यांच्याकडून 2 चोरीच्या मोटरसायकल पोलिसांच्या हाती लागल्या असून त्यातून दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी तालुक्यातील उणी येथील काही तरुणांनी मोटरसायकलने येत असलेल्या 4-चाकी वाहनाला अडवून आपल्याकडे असलेल्या शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान मोठी ओरड आणि वाहतूक कोंडी झाल्याचं लक्षात येताच त्या तरुणांनी तेथून पळ काढला. अणस्कुरा मार्गे कोल्हापूरकडे पळ काढला. ही घटना पोलिसांना कळताच त्यांनी सर्वत्र नाकेबंदी केली. अणस्कुरा चेकपोस्टवर त्वरित नाकेबंदी करण्यात आली. दरम्यान तिघे तरुण मोटरसायकलवरून अणस्कुरा चेकपोस्टवर आले. मात्र तिथे नाकेबंदी असल्याचं पाहून आपण पकडले जाऊ या भीतीनं त्या तरुणांनी आपल्या ताब्यातील दुचाकी त्याच ठिकाणी सोडून एरडव अणस्कुरा घाटातील जंगलात पळ काढला. ते तरुण जंगलात पळाले असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश मायणकर आणि राजापूर पोलीस स्थानकाच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्वरित हालचाली करत त्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आजूबाजूचे जंगलमय परिसर शोध घेतला असता रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यातील एक अल्पवयीन तरुणाला ग्रामस्थांच्या सहकार्यानं जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रस्त्यावर 2 तरुणांना कारनं उडवलंय. मात्र दोन्ही तरुण बोनेटवर आदळल्यानं सुदैवानं बचावले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु हा चित्तथरारक प्रसंग CCTV मध्ये कैद झालाय. शहरात सामान खरेदी करून 2 तरुण बसस्थानकाकडे जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या कारने लागोपाठ 2 तरुणांना उडवला. परंतु सुदैवानं दोन्ही तरुण गाडीच्या दर्शनी भाग बोनेटवर आदळल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार भरदा वेगात येत नसल्यानं सुदैवानं दोन्ही तरुण बालंबाल बचावल्यात. परंतु तरुणांना उडवणाऱ्या कार चालकाला नागरिकांच्या रोषाला बळी पडावं लागलंय. काही काळ वातावरण देखील तंग झालं होतं. मात्र काही लोकांच्या मदतीनं हे प्रकरण निवळल्याचं सांगण्यात आलंय. उन्हाचा पारा जसा वाढतोय तसाच दिवसेंदिवस आगीच्या घटनेत देखील वाढ होतीय. पनवेलमधील कापड गल्लीमध्ये बुरहानी ट्रेडर्स या दुकानाला भीषण आग लागली. आग लागताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या ताबडतोब दाखल झाल्या. आग विझवण्याचं काम शर्थीनं सुरू करण्यात आलं. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजलंय. दापोली वनपरिक्षेत्रामध्ये दापोली मंडणगड खेड तालुक्यांचा समावेश आहे. या वनपरिक्षेत्रात कासव संवर्धन आणि संरक्षणाचं काम करण्यात येत असून 2011 पासून ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या 55,916 संघर्षयात्री कासव पिल्लांनी स्वतंत्र जीवनासाठी समुद्राकडे धाव घेतली आहे. कासव हा पृष्ठवंशी आणि समशीतोष्ण कटिबंधात राहणारा प्राणी आहे. कासवाच्या सुमारे 220 प्रजाती असून भूचर आणि सागरी कासव असे प्रमुख 2 प्रकार आढळतात. गोड्या पाण्यातील नर मादीपेक्षा लहान, भूचर प्रामुख्यानं शाकाहारी तर सागरी कासव सर्वभक्षी असतो. ऑलिव्ह रिडले समुद्री कासव एक मध्यम आकाराचा सागरी कासव आहे. प्रशांत आणि हिंद महासागरामध्ये प्रामुख्यानं त्याचा वावर आढळून येतो. ऑलिव्ह रिडले समुद्री कासव पूर्वेकडील समुद्रकिनारी मोठ्या संख्येनं घरटे तयार करतात. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, मौजे दाभोळ, लाडघर, कर्दे, मुरुड, कोळथरे, आंजर्ले, केळशी
आणि मंडणगडमधील मौजे वेळास या तालुक्याच्या 8 समुद्रकिनारी समुद्री कासवे आपली घरटी तयार करतात. यामध्ये दापोली तालुक्यातील अंजर्ले आणि मंडणगड तालुक्यातील वेळास या ठिकाणी घरटी सापडण्याचं प्रमाण जास्त आहे. रायगडमधील माणखटाव येथील मरगळे येथील राज उर्फ जगू माकू मरगळे हा रोजंदारीवर कामाला गेला असता त्याच्यावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलं. सामाजिक बांधिलकी जपत अहिल्यादेवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टने राजच्या कुटुंबियांना 10,000 रुपयांची आर्थिक मदत करत त्याच्या दोन्ही भावांचा शैक्षणिक खर्च ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी त्यांच्या वतीनं करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. वडिलांच्या आजारपणामुळे राज आणि त्याची आई दोघेही दररोज रोजंदारीवर कामाला जाऊन दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी धडपड करायचे. त्यात राजला शाळेला सुट्टी मिळाली आहे तेव्हापासून तो कामाला जायचा, परंतु गुरुवारी कामाला गेला होता त्याच क्षेत्रात वीज पडून त्याचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. यावेळी अहिल्यादेवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्ट तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रवीण काकडे आणि सुखदेव लाडे, हणमंतराव घुटकुडे, मनीषा मरगळे, नाना मरगळे आदी यावेळी उपस्थित होते. आविष्कार फाउंडेशनतर्फे यंदा शिक्षण, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभागात काम करणाऱ्या नरेश विचार यांना प्रदान करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पन्हाळगड येथे जागतिक न्यूरोसर्जन डॉक्टर संतोष प्रभू यांच्या हस्ते विचारे यांना हा सन्मान देऊन गौरवण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नरेश विचारे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून शनिवार रविवार सुट्टी असल्यानं विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत. गणपतीपुळे येथे पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीमुळे गणपतीपुळे येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती आहे. प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्यानं पर्यटकांसह स्थानिकांना देखील या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीने यावर आता योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांकडून तसेच स्थानिकांकडून केली जात आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.